जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक फ्रेश अशा नवीन लेक्चरला सुरुवात करणार आहोत, जो की इंग्लिश ग्रामरच्या सीरीज मधला एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे आणि जो की महा टीईटीच्या एग्जाम मध्ये जे आहे वारंवार विचारला देखील गेलेला आहे। त्याच्यामुळे आजचा हा जो सेशन आहे, जो लेक्चर आहे, तो आपल्या सर्वांसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे आयदर ऑर। आयदर ऑरचं जे आहे आपण अगदी बेसिक पासून ते हायेस्ट लेवलपर्यंत जे आहे संपूर्ण प्रकारची उदाहरणं आजच्या या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। परंतु लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट करेल की आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, महा टीईटीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मिळून जात जाणार आहे। कारण आपल्या चॅनलवरून जे आहे शिक्षक भरतीलाच पूर्णपणे डेडिकेट करण्यात आलेला आहे आपलं पूर्ण चॅनल, ठीक आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या टॉपिकला। मित्रांनो, जसं की आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे आहे आपण जो टॉपिक शिकतोय आजच्या या पर्टिक्युलरली सेशनमध्ये त्याचं नाव आहे आयदर ऑर, आयदर ऑर डॉट 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 करायचं आहे आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे आपल्याला ऑर। बघा मित्रांनो, या ठिकाणी जे दिसतंय आयदर ऑर, बरेच जण जे आहे त्याचा उच्चार इदर ऑर असं देखील करतात। आता या इदर ऑर किंवा आयदर ऑरचा अर्थ नेमकं काय होतो? तर आयदर ऑरचा अर्थ होतो हे किंवा ते, म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी दिलेल्या असतात, एकतरी हे होईल किंवा हे होईल, अशा पद्धतीने जे आहे याचा अर्थ देण्यात आलेला आहे इदर ऑर ज्याला आपण म्हणतो। आता याला काही नियम आहे, काही अटी आहेत, काही गोष्टी याला फॉलो कराव्या लागतात आणि इदर ऑर किंवा आयदर ऑर जे आहे ते एकत्रित पद्धतीने न लिहिता वा दोन विशेषण असतील, दोन कर्ते असतील किंवा दोन व्हर्ब असतील किंवा दोन घटना असतील त्या दोघांच्या मध्ये लिहावं लागतं असा याचा नियम आहे। तू म्हणाल सर तुम्ही जे सांगितलं मला काहीच कळालं नाही। अब कसं कळणार आहे? आपण अजून डेमो दिला नाही, अजून आपण उदाहरणं दिलेली नाही, काहीच नाही, मग कसं कळणार आहे? ठीक आहे, रिलॅक्स राहा। आजचं एवढं जर का एक लेक्चर पाहिलं तर तुमचा आयदर ऑर आयुष्यभरासाठी फिक्स झालाय, आयुष्यभरासाठी फिक्स झालाय। पुन्हा कधी तुम्हाला या प्रकरणाचा अभ्यास करायची आवश्यकता पडणार नाही याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे। नियम मी आधी लिहून देत नसतो, हे मला अगोदरपासून फॉलो करतायत त्यांना माहिती आहे की नियमांच्या आपण फार जास्त फेवरमध्ये नसतो। नियमांचं असं अख्खं पेजेसच्या पेजेस भरून लिहून देणं मला तरी परवडत नाही किंवा मला ते आवडतही नाही। कारण काय होतं की नियमच जर वाचायचे असतील तर मार्केटमध्ये पुस्तकं पडलीत किंवा भरपूर, ते पुस्तकं आणा, नियम वाचायला तयारी करा, पण तसं होत नाही। ठीक आहे, नियम वाचूनच आपण जर का ग्रामर शिकू शकलो असतो तर शिक्षकाची आवश्यकता राहिली नसती। म्हणून जे आहे आपल्यासारखे लोक आहेत जे की यूट्यूबला आहेत आणि आपल्या आपल्या परीने जे आहे ते शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। उदाहरण सांगतो आणि उदाहरणामध्ये जेव्हा आपण आन्सर लिहू त्या आन्सर लिहिताना एक एक टप्प्याटप्प्याने जे आहे मी तुम्हाला काय करतो या ठिकाणी नियम सांगतो की काय वापरायचं आहे, कशा पद्धतीने जे आहे पुढे पुढे आपल्याला जायचं आहे। जसं ही विल प्ले चेस ऑर कॅरम असं आपण उदाहरण घेऊ, ठीक आहे। ही विल प्ले चेस ऑर कॅरम, एकच वाक्य आहे, ठीक आहे। याच्यामध्ये कधी कधी काय होतं दोन वाक्य असतील किंवा एकही वाक्य आलं तर त्याच्यामधल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतात, ठीक आहे। आता दोन गोष्टी काय असतील हे बघा, दोन विशेषण असतील, दोन वेगवेगळ्या घटना असेल, दोन वेगवेगळे वर्ब्स असतील किंवा दोन वेगवेगळे कर्ते असतील, ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतात की या वाक्यामध्ये दोन कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत। आणि एकदा का ते आयडेंटिफाय झालं की मग आपलं जे आहे जवळपास 70% काम डन झालं, कारण बाकीच्या गोष्टी तर आपल्याला येतातच आहे। मग इथे काय आहे, ही विल प्ले चेस ऑर कॅरम, तो खेळेल काय, एक तर चेस खेळणार आहे नाही तर मग कॅरम खेळेल। इथे कळालं आम्हाला की काय आहे दोन वैशिष्ट्य, इथे काय आहे, इथे दोन गोष्टी दिलेल्या आहे, दोन विशेषणं दिलेली आहेत, चेस ऑर कॅरम। मग आम्ही त्याला आयडेंटिफाय केलं, आयडेंटिफाय केल्याच्या नंतर मग आम्ही काय करणार आहोत, आता उत्तराला सुरुवात करायची आणि उत्तराला सुरुवात केल्याच्या नंतर मी सांगतो त्या टप्प्याटप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे पुढे चालायचं आहे। काय करायचं बघा, पहिल्यांदा काय करायचं, दोन विशेषण आहेत ना हे, तर दोन विशेषण पहिल्या विशेषणाच्या पूर्वीचे सगळे शब्द लिहायचे, लिहून घ्यायचे नसेल तसे। मग आता ही विल प्ले आपण लिहिलं, समजा ही विल प्ले
लिहिलं आम्ही लिहिलंय. हे जरा जास्तच मोठं झालंय. पुन्हा खालच्या वाक्याला आपल्याला थोडस त्रास करायला प्ले. आता पहिले विशेषण आहे. पहिल्या विशेषणाच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आयदर लिहायचं आहे. आयदर, ठीक आहे. आयदर आता तुम्ही इदर जरी म्हटलं तरी चालतं. पुन्हा एकदा सांगाल, मी तर आयदरच म्हणत असतो कारण आपण मराठी भाषिक आहोत आणि मराठी भाषेमध्ये त्याला आयदरच म्हणतात जास्त करून. आयदर लिहिलं. आयदर लिहिल्याच्या नंतर पहिलं विशेषण लिहा. पहिलं विशेषण आहे चेस. आणि पहिलं विशेषण लिहिल्याच्या नंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, दुसरं विशेषण लिहायचं आहे. ऑर लिहायचं, सॉरी ऑर लिहायचं, इथे लिहायचं ऑर. आणि ऑर लिहिलं की लगेच काय करायचं आपल्याला, दुसरं विशेषण लिहायचं आहे, कॅरम. आता काय करायचं, आता बघा वाक्यामध्ये जर का दोन समान भाग आलेले असेल तर ते एकदाच लिहायचं. दोन समान भाग कोणतेही नाहीये. आता वाक्यामध्ये काही पर्टिक्युलर शब्द आले तर त्याला रिमूव्ह करावं लागतं. ते शब्द कोणते कोणते आहेत तर बघा, जर वाक्यामध्ये ऑर आलो तर ते काढून टाका कारण इथे आपण ऑलरेडी ऑर घेतलेला आहे, इथे फुल स्टॉप द्या. याच्याशिवाय अजून आपल्याला वाक्यातून काय बाहेर काढावं लागतं तर ते पण तुम्हाला सांगतो. बघा वाक्यामध्ये ऑर आलं काढून टाका, अँड आलं काढून टाका, बट आलं काढून टाका, त्याच्यासोबतच जे आहे अल्सो आलं काढून टाका, बोथ आला तरी देखील काढून टाका. ठीक आहे, हे काही वारंवार येणारे शब्द आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्तही अजून काही शब्द असे असतात की जे याच्या समानार्थी असतात. आयदर ऑर हे किंवा ते, याच्याशी जर समानार्थी अजून काही शब्द आले तर त्याला देखील काय करून टाकायचं, तुम्ही काढून टाकायचं. आता हे झालं आपलं वाक्याचं उत्तर. लक्षात आलं ना आपण कशा पद्धतीने गेलो. सुरुवातीला आपण काय केलं, दोन विशेषण आयडेंटिफाय केले. आयडेंटिफाय केल्याच्या नंतर दिलेलं वाक्य आम्ही जसं तसं लिहून घेतलं. पहिल्या विशेषणाच्या पूर्वी, पहिलं विशेषण लिहिण्याच्या पूर्वी आम्ही काय केलं, या ठिकाणी आयदर हा लिहिला. आयदर लिहिल्याच्या नंतर लगेच पहिलं विशेषण लिहिलं. पहिलं विशेषण लिहिल्याच्या नंतर लगेच आम्ही ऑर लिहिला. ऑर लिहिल्याच्या नंतर लगेच दुसरं विशेषण लिहिलं आणि उरलेले शब्द लिहिले. ते उरलेले शब्द नव्हते म्हणून आपण काही लिहिलेलं नाहीये. आणि वाक्यामध्ये जे असे शब्द आहेत जे की कंजंक्शन म्हणून आलेले आहे ते आम्ही काढून टाकले. कळालं? हे जर कळालं तुम्हाला पूर्णच्या पूर्णच गोष्टी कळाल्या. ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण आयदर ऑर तुम्हाला समजलेलं आहे असं मी समजेल. तू म्हणाल सर असं कसं हो, अजून तो अजून द्या ना उदाहरणं. ठीक आहे, तुमची इच्छा. ठीक आहे, हां एवढं लेक्चर जर का तुम्ही पूर्णपणाने म्हणाल मन लावून पाहिलं तर मला गॅरंटी आहे की पुन्हा आयुष्यात तुम्हाला याचा अभ्यास करायची आवश्यकता पडणारच नाही. आता जजलान विल गेट फर्स्ट प्राइज. आता असं देऊया आपण, जजलान विल गेट the first or second prize. बघा आता जजलान विल गेट द फर्स्ट ऑर सेकंड प्राइज असं एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, दोन विशेषणं सांगितलेली आहे. काय विशेषण आहे पाहता क्षणी आपल्याला लक्षात आलेलं आहे कारण आपलं एज्युकेशन एवढं आहे म्हणजे आपल्याला किमान एवढ्या गोष्टी तर कळतातच आहे. काय आलेलं आहे बघा, द फर्स्ट आणि दुसरं आहे द सेकंड. इथे द असायला पाहिजे. हा एक मिनिट, इथे ऑर लिहिलंय आणि इथे लिहिलेलं आहे आपण द. पूर्णच वाक्य लिहितो इकडे, है की नाही, चुका व्हायला नको आहे. ऑर द सेकंड प्राइज, सेकंड प्राइज. बघा द फर्स्ट आणि त्याच्यानंतर आहे द प्राइज द सेकंड. फर्स्ट अँड द सेकंड हे काय झाले, या ठिकाणी विशेषण झाले. मग आम्ही काय करणार बघा, आता सांगितलेल्या नियमाप्रमाणे आपल्याला जे आहे वाक्याचं सोल्युशन करायचं आहे. काय करायचं, पहिल्या विशेषणाच्या पूर्वी सगळे शब्द लिहून घ्यायचे. सिंपल नियम आहे ना, येत आहे ना आम्हाला. चला मग पुढे. ठीक आहे, आता बघा समजा आपण लिहिलं इथे जजलॉन, त्याच्यानंतर आम्ही लिहिलंय विल, गेटला गेट ठेवलाय. आता आहे पहिलं विशेषण. मग याच्या पूर्वी आम्ही काय करतोय, याच्या पूर्वी लिहितोय आयदर कारण नियम आपण दिलाय तसा. आयदर लिहिलंय, मग आयदर लिहिल्याच्या नंतर लगेच आपल्याला पहिलं विशेषण लिहायचं आहे. पहिलं विशेषण आहे द फर्स्ट. ठीक आहे, पहिलं विशेषण झालंय आमचं लिहिणं. मग आम्ही काय करतो, मग आम्ही लिहितो या ठिकाणी ऑर.
ऑर लिहितोय, ऑर लिहिलं की मग आम्ही काय करणार, दुसरं विशेषण लिहिणार. दुसरं विशेषण आहे द सेकंड. उरलेले शब्द लिहा, उरलेले शब्द काय आहे, प्राइज. प्राइज म्हणजे बक्षीस, आणि फुल स्टॉप द्या. लक्षात आलं? आणि वाक्यामध्ये जे आहे ऑर शब्द आलेला आहे तो ऑर शब्द काढा, कारण एक वाक्यामध्ये आपण जे आहे कंजंक्शन इथे वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे आहे पुन्हा एकदा ते लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण एका मॅनीमध्ये दोन तलवारी राहू शकता का? शक्यच नाहीये. तोच नियम इथे पण लागू पडतोय. लक्षात येते हे वाक्य, हे वाक्य. आता अजून जर का एक दोन वाक्य मी दिले तर तुम्हाला लवकरात लवकर जे आहे लक्षात येऊन जाईल. अजून तुम्हाला सांगतो बघा, तिसरं उदाहरण देतो काय. किंजा वॉचेस टेलिव्हिजन, टेलिव्हिजन ऑर प्लेज विथ, प्लेज विथ डॉल, प्लेज विथ डॉल. ठीक आहे, या ठिकाणी देखील आपल्याला काय करावं लागणार आहे, जे दोन विशेषण आहेत ते अगोदर आयडेंटिफाय करावे लागणार आहे, आणि त्याच्यानंतर मग त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे. बघा आता हे काय आहे, सोपं उदाहरण आहे. किंजा वॉचेस टेलिव्हिजन ऑर प्लेज विथ डॉल, म्हणजे इथे वॉचेस आहे, वॉचेस टेलिव्हिजन, ती काय करत आहे, टेलिव्हिजन पाहणार आहे किंवा प्लेज विथ डॉल, आपल्या बाहुलीसोबत काय कळेल खेळायला बसेल. मग आपल्याला सापडले दोन गोष्टी, सापडलेल्या दोन घटना म्हणत आला. ठीक आहे, एक टीव्ही पाहण्याची घटना आहे आणि एक त्या बाहुलीसोबत खेळण्याची घटना आहे. मग अशा दोन घटना जरी असतील तर पहिल्या घटनेच्या पूर्वी आयदर आणि दुसऱ्या घटनेच्या पूर्वी ऑर वापरायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. मग आता लिहा, मग पहिल्या विशेषणाच्या पूर्वीचे शब्द जशाला तसे, किंजा, त्याच्यानंतर वॉचेस. वॉचेस हे पहिले विशेषण आहे ना, त्याच्या पूर्वी काय करायचं आहे, आयदर लिहायचं आहे. आयदर पहिलं विशेषण लिहा वॉचेस, त्याच्यानंतर वॉचेस टेलिव्हिजन लिहिलंय आम्ही, त्याच्यानंतर काय करायचं आहे, ऑर लिहायचं आहे, कारण आपला नियम आहे ना की पहिलं विशेषण लिहिलं की दुसरं विशेषण लिहा, त्याच्यानंतर काय करायचं, दुसरं विशेषण लिहा प्लेज विथ डॉल. आणि ऑर हा शब्द एकदा आलेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा लिहिण्याची आवश्यकता नाहीये, तो शब्द आपण रिमूव्ह करणार आणि वाक्याच्या शेवटी या ठिकाणी फुल स्टॉप देऊन टाकणार. ठीक आहे, हा आता थोडंसं जे आहे मी थोडंसं वेगळ्या प्रकारचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो की काय असेल उदाहरण. समजा असं आलं, तू म्हणाल सर हे उदाहरण फारच सोपे वाटायली, सोपं काही नसतं. ठीक आहे, फक्त काय होतं की आपण शिकवतोय ना म्हणून ते इझी वाटतं. ठीक आहे, मी तो वारंवार सांगतो ना, एक गोष्ट नेहमी सांगत असतो की जो विषय तुम्हाला अवघड वाटतो, जो विषय तुम्हाला अवघड वाटत असेल तो विषय आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत राहून शिका किंवा आवडीच्या व्यक्तीकडून शिका, तुम्हाला ते लवकरात लवकर समजेल. कारण काय होतं की एखादा आपला आवडीचा व्यक्ती असेल आणि तो मग अवघड विषय जरी शिकवत असेल ना, आपण ते मन लावून ऐकतो आणि शिकतो. आणि तसंच आहे, एखादा सोपा विषय जरी असेल आणि तो जर का तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही शिकत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट राहणार नाही, तुम्ही ते शिकणार नाही. ठीक आहे, म्हणून बघा आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे एक दुसरं उदाहरण सांगतो. ठीक आहे, की तो या बाकीच्या तीन उदाहरणांपेक्षा ना थोडंसं भिन्न प्रकारचं राहील. काय असेल त्याच्यामध्ये बघा, विराट और रोहित, विराट और रोहित विल बी कॅप्टन ऑफ इंडिया. ठीक आहे, आता या वाक्यामध्ये नेमकं वेगळं काय आहे बघा, इथे विराट और रोहित विल बी कॅप्टन ऑफ इंडिया असं उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये विशेष काय आहे, तर इथे दोन घटना नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, तर इथे देण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी दोन कर्ते देण्यात आलेले आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे विराट आणि रोहित असे दोन आहेत कर्ते. ठीक आहे, कर्ते दोन देण्यात आलेले आहे. मग आपण
मग आपण दिलेल्या नियमाप्रमाणेच या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. फार काही जास्त टेन्शन आपल्याला घ्यायचं नाहीये. जे करते असतील, व्हर्ब असेल, विशेषण असेल, काही असू द्या. आपल्याला काय करायचं आहे, तिथपर्यंतचे शब्द लिहून घ्यायचे. जसं आपण इथे घेतला ना की पहिल्या घटनेच्या पूर्वी पर्यंतचे सगळे शब्द लिहून घ्या, त्याच्यानंतर आयदर लिहा, त्यानंतर ती घटना लिहा, नंतर और लिहा, नंतर दुसरी घटना लिहा, नंतर मग जे उरलेले शब्द लिहा. इथे तसंच करायचं आपल्याला, काय फार काय टेन्शन घ्यायचं नाही. मग इथे पहिल्यांदाच वाक्याच्या सुरुवातीलाच एक कर्ता आहे, मग आपल्याला काय करायचं, याच्या पूर्वीचे शब्द लिहून घ्यावे लागणार नाही, इथे शब्दच नाही. मग याच्या पूर्वी काय करायचं, आयदर लिहायचा. ठीक आहे, आयदर लिहायचं. आयदर लिहिल्याच्या नंतर पहिला कर्ता लिहायचा. पहिला कर्ता आहे या ठिकाणी विराट. मग जे आहे पहिला कर्ता लिहिल्याच्या नंतर आपल्याला लिहायचा ऑर. ऑर लिहिल्याच्या नंतर आपण काय करणार, दुसरा कर्ता लिहिणार आणि वाक्य उरलेलं लिहून घेणार जशाला तसं. काय आहे, विल बी, विल बी कॅप्टन ऑफ, विल बी कॅप्टन ऑफ इंडिया आणि फुल स्टॉप देणार. मग या वाक्यामध्ये काय आहे, सगळं काही व्यवस्थितच आहे, फक्त या ठिकाणी वेगळे कर्ते दोन देण्यात आलेले आहे. इकडे आतापर्यंत आपण विशेषण पाहिले, दोन घटना पाहिल्या, पण कर्ते पाहिले नव्हते. याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये कर्ता आहे, दोन कर्ते आहे. म्हणून आपण पहिल्या कर्त्याच्या पूर्वी आयदर लिहिलं, दुसऱ्या कर्त्याच्या पूर्वी ऑर लिहिलेलं आहे आणि वाक्य लिहिलं. आणि इथे ऑर एकदा ऑलरेडी आपल्या आयदर ऑर मध्ये आलाय, म्हणून आपण हा जो ऑर आहे तो काय केलेला आहे, या ठिकाणी डिलीट केलेला आहे. लक्षात येते ना, एकतर हा प्रकार असेल, हा असेल किंवा हा असेल, शक्यतो हे तीनच प्रकार आहेत याच्यामध्ये. अजून तुम्हाला काही उदाहरणं देतोय की जेणेकरून बाकी आपला हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे पक्का होऊन जाईल. ठीक आहे, याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, इझी टॉपिक आहे, फार काही कठीण नसतं याच्यामध्ये. हा फक्त इंग्लिशची जी भीती तुमच्या मनामध्ये असेल ती भीती तुम्ही काढून टाका. आपल्याला असं टार्गेट ठेवायचं आहे की जे ग्रामरमध्ये जे काही मार्क्स आपल्याला विचारले जातील त्यामध्ये आपण आउट ऑफच मार्क घेणार आहोत, कारण मी माझं चॅनल आपल्या सोबत आहे. ठीक आहे, आपल्याला ज्या ज्या टॉपिकची गरज आहे ते सगळे टॉपिक मी या ठिकाणी शिकवण्यासाठी बांधील आहे. ठीक आहे, हा आता अजून काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी देतोय. काय आहे की ही विल बॉय अ मोबाईल, ही विल बाय अ मोबाईल फुल स्टॉप, ही विल बाय अ लॅपटॉप, अ लॅपटॉप. बघा हे वाक्य काय आहे, बाकीच्या तीन वाक्यांपेक्षा थोडंसं भिन्न आहे. आता इथे मजा येणार आहे. ही विल बाय अ मोबाईल, तो मोबाईल खरेदी करेल. ही विल बाय अ लॅपटॉप, तो लॅपटॉप खरेदी करेल. आता दोन्ही पैकी एकच खरेदी करणार आहे. याच्यामध्ये जे आहे काय दिलेलं आहे, थोडेसे वेगळ्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. काय आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, दोन विशेषणं शोधायची आहे. तो काय करणार आहे, एक तर मोबाईल खरेदी करेल किंवा लॅपटॉप. झाले विशेषण सापडले आम्हाला. काय आहे इथे, मोबाईल लॅपटॉप. हे काय झाले, दोन विशेषण झालेली आहे. मग आम्ही काय करणार, टेन्शनच घेणार नाही. आमचा नियम जिंदाबाद आहे, सांगतोय त्या पद्धतीने करायचं. पहिल्या विशेषणाच्या पूर्वीचे शब्द लिहा. आम्ही लिहिले, ही विल बाय. ठीक आहे, बाय. बघा तीन प्रकारचे बाय असतात इंग्लिशमध्ये. इंग्लिश जराशी कठीण जाणे मागचं कारण हेच आहे. हे एक बाय आहे, हे एक बाय आहे आणि ही एक बाय आहे. आणि मराठीमध्ये बाई असतं. आता यांचे अर्थही समजून घ्या. हे बाय म्हणजे काय, या बायचा अर्थ होतो खरेदी करणे. या बायचा अर्थ आहे खरेदी करणे. या बायचा अर्थ आहे निरोप घेणे, निरोप घेणे. आणि या बायचा अर्थ आहे आपण कर्ता जोडण्यासाठी वापरतो ने या अर्थाने. ठीक आहे, तिकडे नाही द्यायचं आपल्याला, पण एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलंय. आता ही विल बाय, आता पहिलं विशेषण आहे अ मोबाईल. मग त्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे आयदर. आयदर लिहिल्याच्या नंतर आता पहिलं विशेषण लिहिणार आम्ही अ मोबाईल. ठीक आहे, आणि पहिलं विशेषण लिहिलं की लगेच आम्ही ऑर लिहिणार आहो आणि लिहिणार आहो दुसरं विशेषण अ लॅपटॉप. अ
आणि याच्यानंतर एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की दोन समान भाग जर का असेल एका वाक्यामध्ये, जसं ही विल बाय आणि ही विल बाय, हे काय झाले, सारखे शब्द आहे, मग दोन सारख्या शब्दांच्या बद्दल आपल्याला काय करायचं, एकदाच वापरायचं. ही विल बाय एकदा लिहिलं ना, पुन्हा एकदा लिहिण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. ठीक आहे, म्हणजे ही विल बाय एकदा लिहिलं, पुन्हा लिहायचं नाहीये. त्याच्यासोबतच आपल्याला काय करायचं, वाक्यामध्ये जर का और दोनदा आलं तर ते देखील या ठिकाणी लिहायचा नाही, आपल्याला तो काढून टाकायचा आहे. म्हणजे आपलं इथं वाक्य काय झालंय, कम्प्लीट झालेलं आहे की ही विल बाय आयदर अ मोबाईल ऑर अ लॅपटॉप. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा अजून एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि आजचे हे जे लेक्चर आहे ते या ठिकाणी कम्प्लीट करतो, कारण याच्यामध्ये फार जास्त वेगवेगळे नियम नाही आणि मला असं वाटतं की तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्याच असणार आहे. द वुमन इज सिक, द वुमन इज सिक, असं एक उदाहरण आहे. सिक म्हणजे आजारी. त्याच्यानंतर काय आहे, शी इज वीक, शी इज वीक. ठीक आहे, द वुमन इज सिक, शी इज वीक, ती अशक्त आहे आणि ती आजारी आहे. याच्यामध्ये काय करायचं बघा, इथे काय आहे, द वुमन इज सिक, ती आजारी आहे आणि ती अशक्त देखील आहे, हे दोन विशेषण आपल्याला सापडलेत. आता आपण काय करूया, वाक्य सुरुवात करूया. पहिल्या विशेषणाच्या पूर्वी काय करणार आम्ही, या ठिकाणी आयदर लिहिणार, पण त्याच्या पूर्वीचे पहिले सगळे शब्द लिहून घेणार. इथं बघा, द वुमन इज, इज लिहिलं, त्याच्यानंतर आपण पहिल्या विशेषण लिहिण्याच्या पूर्वी लिहिणार आयदर, आयदर लिहिण्याच्या नंतर लिहिणार सिक, ठीक आहे, त्याच्यानंतर लिहिणार आहोत वीक, सॉरी ऑर लिहिणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही लिहिणार आहोत वीक. आणि आता दोन समान शब्द, द वुमन आणि शी इज, द वुमन इज आणि शी इज, याच्यापैकी आपल्याला एकच लिहायचं. तुम्ही म्हणाल सर इथं तो वुमन इज यायलंय, इकडे शी इज यायलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे द वुमन आहे त्याच्या बदल्यामध्येच हे सर्वनाम वापरलेलं आहे, हे काही वेगळं नाहीये, म्हणून आपण हे या दोन्हीपैकी एकच लिहिणार आहोत आणि इकडे देणार आहोत फुल स्टॉप. लक्षात आलं, द वुमन इज आयदर सिक ऑर वीक. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेला असणार आहे की हा आयदर ऑरचा जो टॉपिक आहे तो कशा प्रकारे आपण लिहित असतो, आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही आजच्या या लेक्चरमधलं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो कराल. या पद्धतीने जे आहे आपल्याकडे जे काही उदाहरणं असतील, एखादे क्वेश्चन पेपर असेल, त्या क्वेश्चन पेपरमधले उदाहरणं या ठिकाणी चाळून बघा आणि सोडून बघा. काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्या अडचणी सोडवण्यासाठी मी या ठिकाणी बांधील आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची या ठिकाणी उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनलही सबस्क्राईब करा. आता मी या ठिकाणी थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन अशा फ्रेश लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.